अपने सर्वांना माहिती आहे की विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झाल्यापासून आमचे विरोधक त्या ठिकाणी घोषणा देत आम्हाला चिथावत होते, सातत्याने त्या ठिकाणी घोषणा देत होते। आज आम्ही सगळ्या आमदारांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी आमची भूमिका मांडण्यासाठी शांततेने आम्ही आंदोलन करत होतो, आम्ही आमच्या घोषणा देत होतो। आमचं आंदोलन चालू असताना अचानकच पाठीमागून काही विधिमंडळ सदस्य, काही विधान परिषद सदस्य, काही पक्षाचे पुढे आले आणि आमच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला। त्या ठिकाणी गाजरा आणली, त्या ठिकाणी आर्वाच्य भाषा वापरली गेली, त्या ठिकाणी धक्काबुक्की केली। खरं तर हे विधिमंडळामध्ये अशा पद्धतीचं त्याच्या परिसरामधलं हे गैरवर्तन त्यांचं अशोभनीय आहे। आम्ही शांततेच्या मार्गानं त्या ठिकाणी घोषणा देत होतो, आमचं आंदोलन करत होतो। मागच्या 2.5 वर्षामध्ये जो गैरकारभार आमच्या विरोधकांनी केलेला आहे, त्या गैरकारभाराचा पर्दाफाश आम्ही मीडियाच्या पुढं करत होतो हे त्यांना सहन झालं नाही, त्यामुळं त्यांनी आमचं लोकशाहीन चाललेलं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। अमोल मिटकरींबद्दल सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती आहे, महाराष्ट्राचा राजकारणातला विचारांचा काळा डाग म्हणजे अमोल मिटकरी आहे। आज त्यांचं स्वतःचं बिहेवियर संपूर्ण विधिमंडळानं पाहिलेलं आहे, सगळ्या मीडियानं पाहिलेलं आहे, आपण CCTV फुटेज पाहू शकता। आम्ही शांतपणे त्या ठिकाणी आलो होतो, असं असताना आम्हाला धक्काबुक्की केली, ढकललं गेलं, अमोल मिटकरींनी त्या ठिकाणी ढकललं आणि मग त्या पुढच्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या। खरं यांचा अमोल मिटकरी हे कधी लोकशाहीवादी विचाराचा नेता नाही आहे आणि त्याचे विचार हे झाल विचार आहेत आणि हे चुकीचे विचार आहेत। माझी त्यांच्या वरिष्ठांना विनंती आहे की अशा विचाराच्या माणसांपासून हा लोकशाहीला धोका होतो, अशा विचाराच्या लोकांवर आपण कारवाई केली पाहिजे। एखाद प्रकरण दुसऱ्या दिशेला कसं न्यायचं, आपली चूक झाली की त्या प्रकरणाला वळण कसं द्यायचं याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे। कुठलीही महिला पत्रकार, पत्रकारांचा आमच्यात भरपूर मोठं अंतर होतं, पत्रकार अजिबात जवळ नव्हते, आम्ही एका बाजूला होतो, त्यामुळं तसं काही नव्हतं। त्यांनी आर्वाच्य भाषा वापरायला सुरुवात केली, त्यांना ते सहन झालं नाही। लवासाचे खोके आणि बारामती ओके हे बहुतेक त्यांना कुठंतरी लागलेलं दिसतं आहे, किंवा अनिल देशमुखचे खोके, बारामती ओके ह्या गोष्टी कुठंतरी सत्य जरा कटू वाटतं माणसाला, तर त्यांना जरा ते सत्य पचवणं अवघड झालेलं। तुम्ही पत्र तक्रार काही अध्यक्षांकडे करणार आहात का, चौकशीची मागणी करणार आहात का, त्या संदर्भात काय तुमचं? निश्चित आमचे पक्ष प्रतोद आदरणीय भरत शेठ गोगावले आहेत या ठिकाणी, आमचे ज्येष्ठ आमदार या ठिकाणी बरोबर आहेत। सगळ्यांनी एकत्र मिळून निर्णय केला की ज्यांनी ज्या पद्धतीनं लोकशाहीनं आमचं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला त्याच्या विरोधात आम्ही अध्यक्षांच्याकडे दाद मागणार। हे 100% निषेधार्य आहे, सगळ्यांनी आचारसंहिता पाळली पाहिजे। ज्या वेळेला आम्ही आंदोलन करत असतो त्यावेळेला त्यांनी येणं चुकीचं होतं। गेले 6 दिवस त्यांचं आंदोलन चाललं आहे, आमचा एकही विधिमंडळ सदस्य किंवा आमच्या पक्षातला कोणीही तिथं गेला नव्हता, पण आमच्या आंदोलनाचं तिथं त्यांनी येणं फार मोठं चुकीचं होतं, हे संकेत त्यांनी पाळले पाहिजे होते। अरे आम्ही आंदोलन कुठं करायचं? आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरून आमची विचारधारा आम्ही जपली म्हणून तुम्ही आम्हाला गद्दार म्हणता, 50 खोके म्हणता, त्याला उत्तर द्यायला आम्हाला पण आंदोलन करायला लागणार। आज तुम्ही जी गद्दारीची भाषा करता, माझा एक प्रश्न आहे, मागच्या 2.5 वर्षामध्ये अर्थ खातं तुम्ही धुवून खाल्लं, हे महाराष्ट्राचं अर्थ खातं फक्त बारामतीला गेलं। माझा एक सगळ्यांना प्रश्न आहे, या अमोल मिटकरींना प्रश्न आहे, बारामतीला फक्त जे पैसे गेले ते बघा, अर्थ खातं जे लुटलेलं आहे ते बघा,
ते बाहेर येईल याची भीती वाटते, म्हणून तुम्ही आमची आंदोलनं दाबत असाल। गद्दारी महाराष्ट्राशी तुम्ही केल्या, सचिन वाजेच्या रूपातून महाराष्ट्राची गद्दारी तुम्ही केलेली आहे, आम्ही केलेली नाही आहे। बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी तुम्ही केलेली आहे, ते आम्ही केलेली नाही आहे। आम्ही बाळासाहेबांच्या विचाराला प्रामाणिक राहूनच निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत। आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहेत, आणि त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे ते बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नाची चिंता शिवसेनेला जास्त नसते, त्यांनी विचार करायचे। आम्ही कायदा सुव्यवस्था बिघडवली नाही, सुरुवात त्यांनी केलेली आहे, त्यांचं त्यांनी ठरवायचं काय करायचं त्यांनी ठरवायचं। हा वाद चिघळला पाहिजे, मिटला पाहिजे, या संदर्भात आपली काय भूमिका आहे? सध्या हे प्रकरण आपल्याला काय अपेक्षा आहेत, या प्रकरणात न्याय मिळावा की प्रकरण मिटावं काय वाटतं? आम्ही सरकार चालवतोय, म्हणजे आम्हाला असं वाटतंय मिटावं म्हणून, चिघळू नये, पण त्यांनी पण असं वाटू नये, समजू नये की आम्ही जे काही करू ते ह्यांनी सहन करावं, ते पण होणार नाही। हिंदीत बोलू, भाई साहब हम लोग पूरी शांतता से हमारा आंदोलन कर रहे थे, हमारे सब विधायक या एक आंदोलन कर रहे थे, लेकिन कुछ विपक्ष के सदस्य वहाँ आए, उन्होंने हमारे सामने जोर जोर से घोषणाबाजी शुरू की, हमको धक्का बुक्की करने का प्रयत्न किया। इसकी हम कड़ी आलोचना करते हैं, हम इसका धिक्कार करते हैं। लोकशाही के मंदिर में ऐसी चीज़ होना ये गलत बात है, इसकी मैं कड़ी निंदा करता हूँ। देखिए, हमारा आंदोलन शांतता मार्ग से चल रहा था, ये लोगों ने इसके अंदर बाधा लाने का प्रयत्न किया है। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।